फटाक अवघ्या तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा त कॅब लिंक लिंकवर लगेच क्लिक करा गोव्याच्या राजकारणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आलाय गोव्याचं राजकारण सध्या क्षणाक्षणाला बदलतंय उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जस जशी जवळ येते तस तसं राजकारणातले अंडरकरंट आता समोर यायला सुरुवात आहे राणे कुटुंब फुटतं की काय होतं राणे कुटुंब हे निवडणुकीच्या आखाड्यात भिडणार का याकडं साऱ्या गोव्याचं लक्ष लागलंय पण आता निवडणूक रिंगणात उतरलेल्या राणेंनी शस्त्र टाकली आहेत आणि फडणवीस जिंकलेत फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक कामी येतोय गोव्यात नेमकं काय घडलंय फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोकला यश कसं आलं हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय साऱ्या गोव्याचं लक्ष सध्या राणे कुटुंब निवडणुकीच्या आखाड्यात भिडणार का या प्रश्नाकडे लागलेलं आहे काँग्रेसचे निवडणूक प्रभारी असलेल्या पी चिदंबरम यांनी प्रतापसिंह राणेंना धर्मसंकटात टाकलं होतं काँग्रेसनं या याआधीच प्रतापसिंह राणेंना उमेदवारी घोषित केली आहे ते निवडणूक लढणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा असं आव्हान पी चिदंबरम यांनी राणेंना केलं होतं रविवारी आणि त्यानंतरच सोमवारी त्र्याऐंशी वर्षाचे राणे निवडणूक आखाड्यात उतरले मंगळवारी त्यांनी देवदेवतांना श्रीफल चढवत प्रचाराचा श्रीगणेश केला त्यामुळं चिदंबरम फडणवीसांवर भारी ठरले असं सगळीकडे म्हटलं गेलं सलग पन्नास वर्षांपासून राणे आमदार आहेत सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेत पण निवडणूक अर्ज भरायला आता काही तास शिल्लक असलेले राहिलेले असतानाच राणे निवडणूक रिंगणातून माघार घेतलेली आहे त्यांनी त्यांनी स्वतःच तसं जाहीर केलेलं आहे सत्याच्या सारी पाठासाठी आम्हाला गृहकला नको अशा एका वाक्यात राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली राणेंच्या याच माघारीनं काँग्रेसला मात्र मोठा झटका बसलाय निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी अर्ज भरायला अगदी काही तास असताना राणेंनी ही भूमिका घेतलेली आहे तर भाजपचे निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या खिळीला मात्र हे मोठं यश आलंय फडणवीसांच्या खिळीचा हा विजय असल्याचं म्हटलं जाते दोन एक महिन्यांपूर्वीच फडणवीसांनी राणेंची भेट घेतली होती त्या भेटीनंतर राणे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधान आलं होतं पण निष्ठावंत राणेंनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं असं असलं तरी या भेटीचा वृत्तांत फडणवीसांनीच भाजपची निवडणूक यादी जाहीर करताना फोडला होता परियेतून काँग्रेसचे प्रतापसिंह राणे निवडणूक लढणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं राणेंची सून दिव्या राणेंना भाजपनं तिकीट दिलं गोव्याच्या राजकारणात पन्नास वर्षात कुणाला जमलं नव्हतं ते फडणवीसांनी करून दाखवलं होतं फडणवीसांनी काय करून दाखवलं ते तुम्हीच त्यांच्या तोडून आहे का विश्वजित राणे का सवाल आहे वी बीजेपी मे काँग्रेसचे इस्तीफा दिया व बीजेपी से चुनकर आए और जो प्रिय सीट थी, वो व प्रतापसिंग राणेजी की सीट ती प्रतापसिंग राणेजी पचास साल तक लगातार उस सीट से चुनकर आए कांग्रेस के टिकट पर कांग्रेस वहां कभी नहीं हारी इस बार हमने प्रताप सिंह राणे जी को ये निवेदन किया कि कांग्रेस लगातार नीचे जा रही है यह पार्टी देश का भला नहीं कर सकती और इसलिए आप आपकी सीट जो है वो बीजेपी को दे दीजिए और भारतीय जनता पार्टी से आप लड़िए या भारतीय जनता पार्टी को आप मदद कीजिए तो उस समय उन्होंने कहा हमारी बात को उन्होंने माना ठीकं उन्होंने कहा मेरा एज भी ज्यादा है तो मैं नहीं लड़ूंगा और दिव्या राणे वहां पर लड़ेगी फडणवीस यांच्या याच गोप्य स्फोटानो गोव्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली कारण मुलगा अविश्वजित राणे 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यावर लगेच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झाले होते मनोहर सरी परिकारांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री झाले नंतर 17 पैकी 15 आमदारानी काँग्रेसची साथ सोडली पण राणे काँग्रेसमध्येच राहिले फडणवीसांच्या गौप्यस्फोटानं मात्र साऱ्या गोव्यात खळबळ उडाली होती राणे फडणवीसांच्या गळाला लागल्याचं म्हटलं गेलं पण राणेंनी फडणवीसांचं विधान चुकीचं असल्याचं सांगितलं फडणवीसांचा गौप्यस्फोट खोटा ठरवला राणे पर्याच्या रिंगणात उतरले पण आता दोन दिवसातच राणेंनी आपण निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट केलंय सत्तेच्या सारीपाठासाठी गृहकलं नको असं सांगत माघार घेतलीये परिय हा राणेंचा बाले किल्ला आहे सलग अकरा वेळा ते आमदार राहिलेले आहेत राणे एकदाही हरलेले नाहीत राणे म्हणजे पर्याय असं समीकरण आहे त्यामुळे सुनेला तिकीट देत प्रताप सिंहांना गळाला लावण्याची फडणवीसांची खेळी पर्यायेमध्ये गोव्यामध्ये यशस्वी झालेली आहे पर्यायमध्ये भाजपचा आता पारड जड झालंय गृहकुल टाळण्यासाठी राणे हरलेत पर्येतला सासरे विरुद्ध सून हा संभाव्य सामना आता तुर्तास टळलाय पण गोव्याच्या राजकारणात या माघारीनं नवा ट्विस्ट आलाय फडणवीसांच्या खिळीबद्दल गृहकलह टाळण्यासाठी कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी त्र्याऐंशी वर्षाच्या राणींनी घे गे, ऐनवेळी घेतलेली ही महागार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू